अखेर मनसेच्या आंदोलनाला आलं यश. जत शहरातील दुभाषकावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम सुरू. जत शहरात राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक बसवण्यासाठी मनसेच्या वतीने दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात मनसेकडून प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता. अखेर आज कंत्राटदार DRN कंपनीकडून दुभाजकामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर म्हणाले की जतच्या जनतेनं दोन्ही आंदोलनाला सहकार्य आणि पाठिंबा दिलाय, त्यामुळे कंत्राटदार कंपनी DRN इन्फ्रा यांनी रस्त्याच्या मध्ये सोडलेल्या जागेत पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रीटीकरण भरून देण्याचं मान्य केलंय. त्या पद्धतीनं आज काम देखील सुरू केलंय. हे सर्व मनसेनं केलेल्या आंदोलनामुळे झालंय. या अगोदरही वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर मनसेने आपल्या स्टाईलमध्ये आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढेही मनसे सगळ्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत जनतेसोबत राहील. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी, शिवाजीराव ताड पेट्रोल पंपचे मालक विक्रम ताड, युवा नेते गिरीश बुवा, बलभीम पाटील आदी उपस्थित होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2 वेळा रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्यानंतर काही लोकांनी पदर खर्चाने त्यामध्ये मुरून टाकला. वास्तविक पाहता तो मुरून टाकायच्या अगोदर आम्ही DRN इन्फ्रा हे जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून आम्ही लेखी आश्वासन घेतलेलं की ह्याच्यामध्ये ते काँक्रीट भरून देतील. काँक्रीट भरून घेतलं असतं तर जे अपघात झाले ते आपल्याला टाळता आले असते, पण तसं न करता काही लोकांनी उत्स्फूर्तपणाने त्यामध्ये मुरून टाकून घेतला आणि तो मुरून परत पावसामध्ये वाहून गेला आणि परत एकदा ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परत एकदा आंदोलन करायची गरज पडली. असं आंदोलन आम्ही वारंवार या जत शहरातल्या जनतेसाठी, जत शहरातल्या प्रश्नासाठी आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू. आणि या त्या आंदोलनाचं फलित म्हणून DRN इन्फ्रा या कंपनीनं आम्हाला सहकार्य केलं. नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिनी त्यांच्या खर्चातून आम्हाला पेव्हिंग ब्लॉक व काँक्रीट बसवून देण्याची हमी दिली आणि त्यानुसार आज हे काम इथं सुरू झालेलं आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि महाराष्ट्र सैनिकांचं यश आहे. त्यासाठी मी आमच्या सगळ्या तालुक्याच्या टीमचं आणि सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.